लोकसभेत सोसाव्या लागलेल्या त्रासाचं लवकरच जाहीर सभेतून उत्तर देणार विश्वजीत कदमांचा इशारा. नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न, नीट घोटाळा प्रकरणी सामनातून हल्लाबोल, घोटाळ्याचं गुजरात कनेक्शन भयंकर असल्याची सामनातून टीका. नीट परीक्षा आयोजित करताना कोणताही गैरप्रकार किंवा अनियमितता खपवून घेणार नाही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा इशारा. स्मार्ट मीटरच्या विरोधात सुरू असलेल्या जनआक्रोशाची राज्य सरकारकडून दखल, पूर्वीचीच पद्धत कायम राहणार असल्याचं फडणवीसांनी केलं जाहीर. अमोल किर्तीकरांना सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार, निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची नकार घंटा, मतमोजणीमध्ये गोंधळ झाल्याचा किर्तीकरांचा आहे आरोप. शालेय विद्यार्थ्यांना लवकरच एक समान गणवेश, शालेय शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मोक्याच्या जागा अदानी समूहाला दिल्याचा धारावीकरांचा आरोप, कुर्ल्यातील मदर डेअरीची जागाही पुनर्वसनासाठी दिल्याची माहिती. महाविकास आघाडीची आज दुपारी महत्वाची पत्रकार परिषद, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्वाची घोषणा होण्याची शक्यता. अमरावतीमध्ये महारेराकडून 24 प्रकल्पांची नोंदणी स्थगित, राज्यातील 1770 गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी स्थगित. देशाप्रमाणेच परदेशात देखील मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा, अलमेरे महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं सोहळ्याचं आयोजन. भाजप अपप्रचाराला जनसंवादातून उत्तर देणार, राज्य भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय, विरोधकांनी केलेला अपप्रचार जनतेत जाऊन खोडून काढणार. ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाकेंचं आंदोलन, आंदोलनाचा तिसरा दिवस असून वडीगोद्री येथे उपोषण. नीटचे खटले सर्वोच्च न्यायालयामध्ये हस्तांतरित करण्याचे निर्देश, सर्व पक्षकारांना सर्वोच्च न्यायालयानं पाठवली नोटीस, याचिकेवर 8 जुलैला होणार सुनावणी. बोगस खतं आणि बी बियाणं विक्री होता कामा नये, जालन्यात सरकारी अधिकाऱ्यांना लोणीकरांनी खळसावलं. मुंबईत जगातली तिसऱ्या क्रमांकाची महागडी घरं, जगातल्या सर्वात महाग घरांच्या 44 शहरांच्या यादीमध्ये मुंबईचा तिसरा क्रमांक. भाज्यांच्या दरामध्ये 5 ते 6 रुपयांची वाढ, आठवड्यापासून बाजारात भाज्यांची आवक घटली, कोबी काकडी कोथिंबीर महागली. सिल्लोड तालुक्यातील निल्लोड परिसरामध्ये महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, वाहनधारकांना प्रवास करताना करावी लागते मोठी कसरत. जळगाव जिल्ह्यात 15 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस, वादळी पावसानं केळीच्या बागा उद्ध्वस्त, कृषी विभागाच्या वतीनं पंचनाम्यांचं काम सुरू. देऊळवाडा येथे मुसळधार पावसामुळे केळी पिकांचं अतोनात नुकसान, खासदार बळवंत वानखेडे यांनी केली नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. जालन्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या 40 आरोग्य केंद्रांपैकी 39 केंद्रात अग्निशमन यंत्रणेचा अभाव, तर अग्निशमन विभागाच्या फायर ऑडिटमध्ये धक्कादायक प्रकार समोर. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचं थैमान, बळींची संख्या 9 वर, आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा, काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.